नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी तेजल तुमच्या सगळ्यांचं 11 जानेवारीच्या दिनविशेष या सत्रात सहर्ष स्वागत करते. जाणून घेऊ एक सुंदर विचार. पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते. सुरुवात करूया 11 जानेवारीच्या दिनविशेषांत. 11 जानेवारी 2001 रोजी एस पी भरुचा यांनी भारताचे 30वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 11 जानेवारी 1999 रोजी कमाल जमीन धारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी झाला. 11 जानेवारी 2000 रोजी छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना झाली. आजच्याच दिवशी 1980 बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या 14व्या वर्षी जगातील सर्वात लहान इंटरनॅशनल मास्टर झाला. 11 जानेवारी 1972 रोजी पूर्व पाकिस्तानचे बांगलादेश असे नामकरण करण्यात आले. 11 जानेवारी 1942 रोजी दुसऱ्या महायुद्धात जपानी फौजांनी कुआला लंपूर जिंकले. 11 जानेवारी 1955 रोजी आशा खाडिलकर यांचा जन्म झाला. त्या उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका आहेत. आजच्याच दिवशी 1944 शिबू सोरेन यांचा जन्म झाला. ते झारखंडचे 7वे मुख्यमंत्री आणि खासदार होते. आजच्याच दिवशी 2008 फडके यांचा मृत्यू झाला. ते लेखक व इतिहास संशोधक होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1931 रोजी झाला. 11 जानेवारी 2008 रोजी सर एडमंड हिलरी यांचा मृत्यू झाला. ते माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक होते. त्यांचा जन्म 20 जुलै 1919 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1922 मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्शुलिनचा वापर करण्यात आला. 11 जानेवारी 1787 विल्यम हर्शेल याने टिटानिया या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध लावला. त्याच दिवशी त्याने ओबेरॉन या युरेनसच्या दुसऱ्या मोठ्या चंद्राचाही शोध लावला. आजच्याच दिवशी 1858 श्रीधर पाठक यांचा जन्म झाला. ते हिंदी कवी होते. लखनौ येथे भरलेल्या 5व्या हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष देखील होते. त्यांचा मृत्यू 13 सप्टेंबर 1926 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1983 घनश्यामदास बिर्ला यांचा मृत्यू झाला. ते उद्योगपती व शिक्षण महर्षी होते. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1894 रोजी झाला. 11 जानेवारी 1859 लॉर्ड कर्झन यांचा जन्म झाला. ते ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइस रॉय होते. त्यांचा मृत्यू 20 मार्च 1925 रोजी झाला. 11 जानेवारी 1966 रोजी स्वतंत्र भारताचे 3रे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे ताशकंद येथे निधन झाले. त्यांना मरणोत्तर भारतरत्न सन्मानाने गौरवण्यात आले होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी झाला. 11 जानेवारी 1966 रोजी गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला. 11 जानेवारी 1997 रोजी भवतोष दत्ता यांचा स्मृतिदिन असतो. ते अर्थतज्ज्ञ होते. त्यांचा जन्म 21 फेब्रुवारी 1911 रोजी झाला. 11 जानेवारी 1983 रोजी घनश्यामदास बिर्ला यांचा मृत्यू झाला. ते उद्योगपती व शिक्षण महर्षी होते. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1894 रोजी झाला. विद्यार्थ्यांनो, हे होते 11 जानेवारीचे दिनविशेष. आमचे दिनविशेष सत्र तुम्हाला कसे वाटते हे कळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880, अर्थात 8698869880. असेच रोजचे दिनविशेष ऐकण्यासाठी स्टे ट्यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.